पाचोरा पोलीस स्टेशन के वती सामाजिक धार्मिक सलोखा जोपासने आज यठिका स्वाक्षरी मोहिमेच आयोजन कर मोहिमे उद्घाटना आमदार अप्पासाहेब किशोर पाटील ये यठिका उपस्थित सोबत राष्ट्रीय काँग्रेस के तालुका अध्यक्ष सचिनदादा सोमवंशी ये देखी यठिका उपस्थित है। माजी उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे हे यठिका उपस्थित अपना सर्वांच मैं यठिका पोलीस दला वती शब्द सुमना स्वागत सर्वांच कल्याण। जळगाव जिल्हा पोलीस दल अंतर्गत पाचोरा पोलीस स्टेशन वतीने या ठिकाणी सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे। या मोहिमेचे उद्घाटन अपना सर्वांच्या उपस्थितीत आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी लवकरच संपन्न होईल। ये है अली हर रमजान में हैरान, यही दृष्टि बनाती है मेरा भारत महान, मेरा भारत महान। जातीय धार्मिक सलोखा ऐक्य जोपासण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या मोहिमेचे उद्घाटन आपले मतदार संघाचे आमदार आदरणीय अप्पासाहेब किशोर पाटील यांनी स्वाक्षरी करून करावं अशी सांगितलं। पाचोरा पोलीस स्टेशनच्या संकल्पनेतून सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांचे स्वाक्षरी मोहीम संलग्न संहिता आज सुरू करण्यात आली। या 10,000 स्वाक्षरीचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे। या विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे साहेब, आमदार किशोरअप्पा पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिनदादा सोमोशी, पोलीस निरीक्षक किसनराव नजैन पाटील यांनी स्वाक्षरी करून मोहिमेला सुरुवात केली। यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष सचिनदादा समोसे यांनी पोलिसांना राष्ट्रीय एकमतेसाठी एक पाऊल पुढ्याचे स्वागत करून पोलीस उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांचा सत्कार केला। या स्वाक्षरी मोहिमेला पाचोरा शहरातील नागरिकांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला आहे। यावेळेस उपस्थितमध्ये पाचोरा शहर प्रमुख किशोर बारावकर, दत्ताभाऊ बोरसे, नसीर बागवान, डॉक्टर अमित दादा साळुंके, शरद भाऊ पाटे, पाचोरा शहरातील सामाजिक संघटना, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, प्राध्यापक शिक्षक मंडळी, विद्यार्थी तसेच पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतला। आयोजित केलेला जातीय सलोखा राखण्यासाठीच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आता जे काय वातावरण खराब करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चाललेलं होतं त्या कुठल्याही घोषणांना किंवा त्या वाक्यांना किंवा त्या शब्दांना पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधव या वादग्रस्त वक्तव्यांना बळी पडला नाही आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये लागू दिलं नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा हिंदू आणि मुस्लिम बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। बांधवांनो, ही एक वस्तुस्थिती आहे की या अशा पद्धतीने काहीतरी कुरापत्या काढून आणि या राज्याची देशाची मानसिकता खराब करणे, दोन समूहांमध्ये वाद निर्माण करणे, हा जो काय वारंवार चालू असलेला प्रयत्न हनून पाडणं ही खऱ्या अर्थाने आजची गरज आहे आणि ती गरज ओळखून आपण सगळ्यांनी अतिशय शांततेचं चित्र आपण या दोघी तालुक्यांमध्ये निर्माण केलं। मी पोलीस विभागाने ज्या अपेक्षेने या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये ही स्वाक्षरीची मोहीम राबवलेली आहे ही फक्त इथेच न राहता आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून भविष्यात देखील आपल्याला फक्त प्रगतीच्या दिशेने कसं जाता येईल अशा पद्धतीचा विचार करून कुठल्याही प्रकारची अशांतता आमच्यामध्ये निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं काम सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी करावं अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं मी करतो। पुन्हा एकदा पोलीस विभागाचं या स्तुत्य अशा कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद। आज पाचोरा शहरामध्ये आदरणीय पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे सर व नाशिक
परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री बी जी शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोऱ्यामध्ये सामाजिक एकोपास लोक राहण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेमागे प्रत्येक शहरातील नागरिक तालुक्यातील नागरिक यांच्या भावना यावर उमटणार आहेत आणि शहरामध्ये सामाजिक एकता सामंजस्य शांतता टिकून ठेवण्यात येईल। गेल्या मागील काही दिवसांमध्ये जी सामान्य नागरिकांच्या मनात अस्वस्थता झाली होती ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपले शहर शांत राहील यासाठी सर्व आम्हाला मदत करत आहेत आणि यापुढेही मदत करतील याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही। सर्व पाचोरा शहरातील नागरिक आमच्याबरोबर ठाम उभे आहेत आणि या प्रयत्नातूनच आम्ही पाचोरा शहरात शांतता प्रस्थापित करू आणि शांत ठेवू। धन्यवाद।